नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पाथर्डी तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या 5 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळवलाय. या विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचा नुकताच सत्कार गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी रामनाथ कराडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख राजेंद्र जायभाय भैया देवडे, पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मरकड, सुभाष ढोले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. नेहमीच्या खेळांची माहिती आहे, पण या वैयक्तिक तायक्वांदो खेळाची माहिती नाहीये. ती माहिती करून खेळ खेळला तर पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळून आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत मिळते, अशी भावना तायक्वांदो खेळाचे प्रमुख प्रशिक्षक शंकर जेधे यांनी व्यक्त केली आहे. आपल्याला नेहमीचे खेळ कबड्डी, खो खो, बास्केटबॉल किंवा हॉलीबॉल याविषयी माहिती असते, परंतु हा पाश्चिमात्य खेळ आहे आणि हा वैयक्तिक खेळ असल्यामुळं आपल्याला पुढे जाण्यासाठी निश्चितच चांगली संधी आहे. आणि लहान वयापासून बाल वयापासून जर याला सुरुवात केली तर विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं आत्मविश्वास निर्माण होतोय आणि त्यामुळं आज आपण पाहतोय की अनेक महाराष्ट्रभर, देशभर आणि त्या विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक महिलांची छेडछाड, अनेक घटना घडत आहेत. आणि सुरुवातीपासूनच जर वेगवेगळ्या खेळाकडे विद्यार्थी वळून त्यांचा जर आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना कराटे, तायकांदो, जुदो, बॉक्सिंग सारखं प्रशिक्षण जर दिलं, तर निश्चितच त्यांच्याकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिंमत होणार नाही. आणि त्यासाठी हा पाथर्डी तालुका तायकोंदो अकॅडमीच्या वतीने आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडले, नुसते जिल्हास्तरीय खेळले नाहीत, राज्यस्तरीय खेळले नाहीत, तर राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्यार्थी खेळलेत. अनेक विद्यार्थ्यांना एनआयएसचं पतियाळाची स्कॉलरशिप सुद्धा मिळालेली आहे. त्यातले काही विद्यार्थी शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत, काही इंजिनियर आहेत. एक शीतल कांबळे नावाची कांबळे, रावसाहेब कांबळे गुरुजींची मुलगी कॉम्प्युटर इंजिनियर सुद्धा झालेली आहे. परंतु मध्यंतरी थोडासा गॅप पडला, जे प्रशिक्षक होते त्यांनाही कुठेतरी आपलं पाय रोवता यावा यासाठी कामानिमित्त इकडे तिकडे शोधाशोध झाली आणि थोडं अंतर पडलं. परंतु हा खेळ जो आहे वेगवेगळ्या वयोगटामध्ये खेळला जातोय, यामुळं काय होत आहे, सुरक्षितता निर्माण होते. म्हणजे असं नको की एक आठवीचा एक पाचवीचा वजन गटामध्ये या स्पर्धा घेतल्या जात आहेत, त्याचे तीन गट आहेत. स्वसंरक्षणासाठी तायक्वांदोचा चांगला फायदा होऊन स्वसंरक्षणाचे चांगले धडे घेऊन सक्षमपणे विरोधकांचे म्हणजे समाज विघातक प्रवृत्तींच्या लोकांकडून होणाऱ्या हल्ल्याचे प्रतिकार करू शकतो, अशी भावना यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी व्यक्त केली आहे. अतिशय स्तुत्य अशा उपक्रमासाठी या ठिकाणी प्रथमतः विद्यार्थ्यांनी पाथर्डी तालुक्याचं नाव राज्यभर चमकवण्याचं ठरवलेलं आहे. असे जे विद्यार्थ्यांनी 5 विद्यार्थी, प्रथमतः आम्ही त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मुलांनो, जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं, जेव्हा आपलं मन चांगलं असतं, जेव्हा आपलं मन चांगलं असतं तेव्हा आपली बुद्धी चांगली असते. चांगलं आरोग्य हे अत्यंत चांगले आहे याचं स्पष्ट उदाहरण आहे. या ठिकाणी सरांनी सांगितलं मगाशी की आपल्या संरक्षणासाठी जे कराटे आहेत, विशेषतः आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये जे घटना घडलेल्या आहेत, तुपर्डीची घटना असो, पारनेर तालुक्यातील घटना असो किंवा संगमनेर तालुक्यामध्ये घटना असेल, अशा आपल्याला जर संरक्षणाचे जर धडे मिळाले तर आपण त्या ठिकाणी सक्षमपणे विरोधकांचं म्हणजे जे काही दुश्मन आहेत, जे काही समाजविघातक प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा लोकांना आपण प्रतिकार करू शकतो आणि आपल्या शरीराचं संरक्षण करू शकतो. या ठिकाणी सांगण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, मात्र वेळेअभावी या ठिकाणी परत एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रथमतः अकॅडमीच्या सर्व सदस्यांना मी आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझं. यावेळी आर्यन देवडे, पायल असलकर, प्रणिता देवडे, प्रांजली वाघ, नयन माने या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.